नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. बरं, या आपल्या लॉकडाऊन स्पेशल फूड सिरीजमध्ये आज तुम्ही एक इंटरेस्टिंग रेसिपी पाहणार आहात आणि ते म्हणजे स्वीट डिश अँड दॅट इज केक. बरं, साधासुद्धा केक नव्हे तर तो आहे गव्हाचा केक. हा कसा बनतो आणि ह्याची नेमकी प्रोसिजर काय आहे पाहूया. नमस्कार, मी अस्मिता अमोद पुरंदरे आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे घरगुती पदार्थांपासून बनवलेला मऊ आणि एकदम स्पॉन्जी असा गव्हाच्या पिठाचा केक. तर चला बघूया त्याची रेसिपी आणि इन्ग्रेडियंट्स. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप गव्हाचं पीठ, जे मी चाळून नाही घेतलंय, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता. माझ्याकडे हे मेजरिंग कप्स आहेत, त्याचा मी वापर केलेला आहे. तुमच्याकडे जे काही असेल, लाईक एखादा कप स्टँडर्ड साईजचा किंवा एखादी स्टँडर्ड साईजची वाटीसुद्धा आपण या सगळ्या इन्ग्रेडियंट्सच्या मेजरमेंटसाठी वापरू शकतो. हे 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप दही, 3/4 2, परत 1 वाटी साखर जी मी पावडर साखर घेतलेली आहे, 1.5 चमचा सोडा, खायचा सोडा, आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर. आणि आपण सुरुवातीला कुकरमध्ये खाली मीठ टाकून एक थोडीशी जाळी ठेवून, जर तुमच्याकडे ही जाळी नसेल तर आपण एखादं छोटंसं ताटली जरी ठेवली तरी चालते. आणि हे आपण शिट्टी काढून प्रीहीट करायला ठेवूयात आणि मग कुकर केकची तयारी करायला लागेल. हे झाकण लावून हे प्रीहीट करायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण हे जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतले गव्हाचं पीठ ते आणि पिठी साखर हे सगळं छान मिक्स करून घेऊया. साखरेचं प्रमाण आपण आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. तर मी इथे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपलं गहू पीठ, पिठी साखर, सोडा आणि बेकिंग पावडर हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे जे तूप घेतलेलं आहे ते तूप आणि दही हे दोन्ही छान मिक्स करून घेणार आहे. जसं की तुम्ही बघताय मी तुपामध्ये दही आणि तूप हे दोन्ही छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे बनवलेलं ड्राय पीठ आहे ते थोडं थोडं करून घालायचं आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर हलवत राहायचं, जेणेकरून आपल्या ह्याच्या गुठळ्या नाही बनणार असं. तसंच आपण इथे बघतोय केकचं बॅटर तयार होत आलेलं आहे एकदम हळूहळू आणि एकाच डायरेक्शनमध्ये मी ते हलवत हलवत आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं दूधसुद्धा घालू शकता आणि जर तुमच्या घरी अवेलेबल असेल तर पायनॅपल इसेन्स घातला तरी चालेल, चोको पावडर असेल ती घातली तरीही चालेल. आणि आपण ड्रायफ्रूट्स तर असतातच, त्यामुळे ते तर नक्कीच आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो. आता आपण ज्या भांड्यामध्ये केक करायचं आहे त्याला मी थोडंसं ग्रीस करून घेणार आहे, तेल घातलं आहे ते छान सगळीकडे पसरून घेणार आहे जेणेकरून आपला केक त्याला चिकटू नये. गव्हाचं पीठ टाकून आपण त्याला थोडंसं डस्टिंग करून घेणार आहे, जे आपण शक्य तेवढी सगळी काळजी घ्यायची की जेणेकरून आपला केक ह्याला चिकटला नाही पाहिजे. आणि आता आपलं केकचं बॅटर ह्याच्यामध्ये हळूहळू आपण घालूया. एका साईडला आपला कुकर प्रीहीटिंग चालूच आहे बारीक गॅसवरती. मी म्हणल्याप्रमाणे त्या कुकरमध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे खाली पसरवलं आणि त्याच्यावर माझ्याकडे आहे एक कुकरची चकती आहे ती टाकलेली आहे. तर तुम्ही बघितलं आहे मी ह्याच्यामध्ये सगळं पीठ केकचं बॅटर आपलं भरलेलं आहे,
याच्यानं मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकते. आणि आपण प्री हीट केलेल्या कुकरमध्ये हे ठेवून देते. आणि हा कुकरला केक लावून 30 मिनिटं तरी बारीक गॅसवर बनवायला ठेवणार आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, ह्याच्या हा हेल्दी केक आहे म्हणून आपण गव्हाचं पीठ यूज केलं आहे. गव्हाच्या पीठाच्या ऐवजी तुम्ही मैदासुद्धा यूज करू शकता किंवा रवासुद्धा यूज करू शकता आणि सेम मेजरमेंट्समध्येच तुमचा केक नक्की बनू शकतो. आता आपण वाट बघूया 30 मिनिटं आणि त्याच्यानंतर आपण चेक करूयात कितपत तो शिजला. केक बॅटर, केकचं बॅटर त्या भांड्यामध्ये भरताना एक काळजी घ्यायची की ते पूर्ण नाही भरायचं, भांड्याच्या अर्ध्यापर्यंतच भरा जेणेकरून केक फुगायला थोडासा स्पेस मिळेल. तर आता आपण वाट बघूया 30 मिनिटं. तर 30-35 मिनिटं झालेली आहेत आणि आपण येऊन बघू शकतो केक कुठपर्यंत तयार आहे. अरे वा, जर तुम्ही बघाल तर बघा मस्त असा फुलून आलेला आहे आणि मस्त वास पण सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता एक 15 मिनिटं आपण असंच ठेवूया, तो थंड होऊ देत आणि मग आपण एका डिशमध्ये आपल्या काढून घेऊयात. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, आपण जर टूथपिक मधनं बघितलं तर हे बघा मस्त केक आपला फुलून वर आलेला आहे. 15 मिनिटं साधारण मी नुसतंच ठेवून दिलं होतं थंड होण्यासाठी. आता आपण बघूयात. बघा आपला केक तयार झालेला आहे. आता आपण फ्रंट साइड तुम्हाला दाखवतो. बघा आपला मस्त केक तयार आहे आणि आपण तुम्हाला त्याचा स्लाइस पण करून दाखवू. तर आपण कट करून बघूया म्हणजे आपल्याला आयडिया येईल. बघू शकता एकदम हलका आणि एकदम स्पॉन्जी पण झाला आहे. अशा प्रकारे आपला गव्हाचा केक तयार झालेला आहे आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण घरात असलेल्या रोजच्या वापरातल्या वस्तू घेऊन हा केक बनवलेला आहे, त्यामुळे हे बनवणं नक्कीच अवघड नाही आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. थँक्यू सो मच.